फ्रीजमध्ये ठेवलेले दोन लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे दागिने कोणी अज्ञात आणि लंपास केले आहेत याची फिर्याद अंजली चंद्रकांत पाटील वैवश्य सत्तेचाळीस राहणार मारुती रोड आनंद टॉकीजवळ सांगली सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे अंजली पाटील यांनी त्यांच्या घरामध्ये घरकाम करणाऱ्या तीन महिलांवर संशय व्यक्त दर्शवला असून पोलीस तपास करीत आहेत अंजली पाटील यांचा स्वतःचा व्यवसाय आहेत त्या आणि त्यांची मुले सुना मिळून हा व्यवसाय करीत आहेत सांगली शहरामध्ये होत असणाऱ्या चोरी घरफोळी पाहता अंजली पाटील यांनी कधीतरी वापरात येणारे दागिने कोणालाही संशय येऊ नये यासाठी तिजोरीमध्ये न ठेवता स्वयंपाक खोलीतील फ्रीजमध्ये ठेवले होते जागतिक महिला दिनानिमित्त दागिने घालून कार्यक्रमाला अंजली पाटील जाणार होत्या शनिवारी सात मार्च रोजी फ्रीजमध्ये ठेवलेले दागिने घेण्यासाठी फ्रीज उघडला असता फ्रीजमध्ये दागिने मिळून आले नाहीत त्यांनी घरामध्ये सर्वांना विचारले सर्वत्र शोधाशोध केली मात्र दागिने मिळून आले नाहीत घरी राहणारे आणि घरातील तीन महिला कामगारांशिवाय कुणीही घरामध्ये येत नाही असे असताना फ्रीजमधले ठेवलेले सात तोळे सोन्याचे गंठन आणि कानातील कर्णफले असा एकूण दोन लाख छप्पन हजार रुपये किमतीचे सोने कोणी नेले हा प्रश्न अंजली पाटील यांच्यासमोर उभा राहिला अंजली पाटील यांनी याची फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली असून संशयित म्हणून गेली दहा वर्षे पाटील यांच्या घरात घरकाम करणाऱ्या तीन महिलांची नावे पोलीस ठाण्यात दिली आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस तपास करीत आहेत